भारत ही नहीं पूरी दुनिया का सबसे बड़ा राजनीतिक दल भारतीय जनता पार्टी का 42वां स्थापना दिवस मनाया गया। इस दौरान पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषद विधायक चंद्रशेखर बावनकुले, शहर अध्यक्ष प्रवीण दटके एवं भाजपा के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान सुधीर मुनगंटीवार द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि लोकशाही में सभी को भाषण स्वतंत्रता है, लिखाण स्वतंत्रता है। जब खुद की गलती होती है तो वे खुद ही अपने न्यायाधीश बन जाते हैं, दूसरों की गलती होती है तो भी वे खुद ही न्याय कर लेते हैं। यह निश्चित ही दोगली भूमिका है। महाविकास आघाडी मध्ये एक तरी व्यक्ति समाधानी आहे का? मुख्यमंत्र्यांना वाटतं की गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, गृहमंत्री कारवाई करत नाही, गृहमंत्री अटक करत नाही म्हणून ते नाराज आहे। या राज्यामध्ये अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं की ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहे त्या वेगाने पैसे खाता येत नाही, आमच्या नसत्या कुठेतरी अटकतात, अधिकारी आमचं काम थांबवतात। आणि तुम्हालाही माहीत असेल की 4 मंत्री मुख्य सचिवाच्या विरुद्ध तक्रार करायला गेले होते। आमदार म्हणतात शिवसेनेचे की आम्हाला पैसे मिळत नाही। शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपलं दुःख वेदना व्यक्त केलं आहे। यामध्ये आढळराव पाटील असतील, श्री गीते असतील, खासदार बंडू जाधव असतील, आमचे मित्र आमदार तानाजी सावंत असतील, एक मोठी यादी आहे। तर राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय आणि शिवसेना काय हे नाराज आहे। साथ ही इस दौरान बावनकुले बोले की ईडी उनके नियमों के अनुसार ही कार्रवाई करती है, जिस पर कार्रवाई होती है उनका कहना यही होता है ये गलत है। अगर उन्हें लगता है कि गलत हुआ है तो उनके लिए न्यायालय के दरवाजे खुले हैं। इसके लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जिम्मेदार ठहराना गलत है। नहीं, ज्या पद्धतीनं ईडी कारवाई करताय आणि ईडी हा जो नियम आहे आणि ईडीचे जे त्या ठिकाणी संपूर्ण कायद्याचं जर रूपरेषा बघितली, कुणाची सरकार असो ईडी ही ईडीच्या नियमाप्रमाणे कारवाई करतं आणि हा देशाचा कायदा काँग्रेस सरकारच्या काळात पारित झाला, त्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या नियमांनी कारवाई केली पाहिजे हे सर्व अधोरेखित केलं आहे। त्यामुळं आता ज्याच्यावर कारवाई झाली तो हेच म्हणणारच आहे की माझ्यावर चुकीची कारवाई झाली, माझं असं नाही, माझं तसं नाही आहे। जर चुकीचं असेल तर न्यायालयात जा ना, न्यायालयातून तुम्हाला ते त्या ठिकाणी सोडवता येतील ना न्यायालयातून। आणि त्यामुळं मला वाटतं आपल्यावर कारवाई झाली म्हणून मोदीजींना आणि बाकी लोकांना त्या ठिकाणी दोषी धरने का योग्य नहीं। भाजपा के 42वें स्थापना दिन पर झंडा बंधन किया गया, जिसके बाद कार्यकर्ताओं को संबोधित किया गया। इस दौरान बड़ी संख्या में भाजपा के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।